आज आपण योगायोग आणि संभाव्यता या बाबतीत शिकूयात असे समजा की तुम्ही तुमच्या मित्राबरोबर सापशिडी खेळत आहात तुम्हाला जिंकण्यासाठी फक्त तीन स्थान चालायचं आहे आणि फासा टाकायची तुमची वेळ आहे जर तुम्ही फासा टाकलात तर तुम्हाला तीन ही संख्या मिळेल का विचार करा तुम्ही निश्चितपणे हे सांगू शकत नाही की तुम्हाला संख्या तीन मिळेल की नाही परंतु मिळवण्याची शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी किंवा संधी म्हणजे चान्स नक्कीच आहे तुम्ही सांगू शकता का की या स्थितीत तीन ही संख्या मिळवण्याची शक्यता किती आहे विचार करा विचार करा चला मी सांगते फासा टाकणे ही एक अशी क्रिया आहे ज्याची निष्पत्ती आउटकम एक दोन तीन चार पाच किंवा सहा यापैकी कोणतीही संख्या असू शकते आपण म्हणतो की फासा टाकण्याच्या क्रियेच्या एकूण निष्पत्तींची संख्या टोटल नंबर ऑफ आउटकम्स ऑफ एक्सपेरिमेंट सहा आहे परंतु आपल्याला तीन हवाय त्यामुळे इथे इच्छित निष्पत्तींची संख्या म्हणजेच अनुकूल निष्पत्तींची संख्या नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स एक आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की अनुकूल निष्पत्ती साध्य होण्याची संभाव्यता सहापैकी एक आहे यालाच आपण म्हणू शकतो की अनुकूल निष्पत्ती साध्य होण्याची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी सहापैकी एक आहे म्हणजेच एक छेद सहा संभाव्यता अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चला संबंधी वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा समजून घेऊ अशी पद्धत ज्यामध्ये एकापेक्षा जास्त निष्पत्तींची शक्यता आहे अर्थात अचूक निष्पत्तींची शाश्वती नसून हा एक यादृच्छिक प्रयोग म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तुम्ही एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचे उदाहरण देऊ शकता विचार करा चला मी सांगते एक नाणे उडविणे कॅन्डीच्या डब्यातून न बघता एक कॅन्डी काढणे हे सर्व यादृच्छिक प्रयोग आहेत आपण म्हणू शकतो का की मिठाई गोड आहे का नाही हे तपासण्यासाठी मिठाई चाखून बघणे किंवा दगड उंचीवरून फेकला असता तो जमिनीवर पडतो की नाही हे बघणे हे देखील यादृच्छिक प्रयोग आहेत का विचार करा मिठाई नेहमी गोडच असेल त्याचप्रमाणे एखादी वस्तू उंचावरून पडल्यावर ती जमिनीवरच येते म्हणजेच अशा क्रियांच्या निष्पत्ती आपल्याला आधीपासूनच माहीत असतात म्हणून आपण त्यांना यादृच्छिक प्रयोग म्हणू शकत नाही आता जरा विचार करा जर आपण एखादे नाणे उडविले तर छापा येण्याची शक्यता जास्त असते की काटा मिळण्याची एक नाणे उडविल्यावर छापा मिळण्याची तेवढीच शक्यता आहे जेवढी काटा मिळण्याची आहे अशा स्थितीत आपण म्हणतो की निष्पत्ती समसंभाव्य इक्वली लाईकली आहे, आता जरा विचार करा की जर आपण एका काडेपेटीच्या पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे अंक लिहिले आणि उडविले तर त्याही परिस्थितीत प्रत्येक संख्या वरती येण्याची शक्यता तेवढीच आहे का अगदी बरोबर पृष्ठभागाचे आकार भिन्न असल्यामुळे प्रत्येक अंकाची शक्यता निरनिराळी असेल म्हणून निष्पत्ती समसंभाव्य होऊ शकत नाहीत प्रयोगाची प्रत्येक निष्पत्ती किंवा निष्पत्तींच्या संग्रहामुळे एक घटना इव्हेंट तयार होते जसे जेव्हा आपण फासा फिरवतो तेव्हा या यादृच्छ प्रयोगामधून एक दोन तीन चार पाच किंवा सहा पैकी प्रत्येक निष्पत्ती प्राप्त होणे ही एक घटना आहे त्याचप्रमाणे तीनपेक्षा जास्त संख्या प्राप्त करणे किंवा समसंख्या प्राप्त होणे ही देखील एक घटना आहे चला तीनपेक्षा अधिक संख्या मिळवण्याच्या घटनेबद्दल बोलूया या घटनेच्या अनुकूल निष्पत्ती फेवरेबल आउटकम्स आहेत चार पाच सहा अशा प्रकारे इथे तीनपेक्षा जास्त संख्या मिळवण्याच्या घटनेच्या तीन निष्पत्ती आहेत परंतु या प्रयोगामध्ये एक दोन तीन चार पाच किंवा सहा पैकी कोणताही अंक वर येऊ शकतो म्हणून प्रयोगाच्या निष्पत्तींची एकूण संख्या सहा आहे घटनेच्या अनुकूल निष्पत्तींच्या संख्येचे प्रयोगामध्ये एकूण संख्येशी गुणोत्तर ही त्या घटनेची संभाव्यता आहे इथे तीनपेक्षा जास्त संख्या प्राप्त करण्याची संभाव्यता असेल तीन भागिले सहा बरोबर एक भागिले दोन जर घटना निश्चित असेल जसे फाशावर एक ते सहा पैकी संख्या प्राप्त होणे तर संभाव्यता एक असते आणि जर घटना अशक्य असेल जसे फाशावर सात प्राप्त होणे तेव्हा संभाव्यता शून्य असते परंतु जेव्हा एखादी घटना होण्याची संभाव्यता असते जसे तीनपेक्षा अधिक संख्या प्राप्त करणे तेव्हा संभाव्यता शून्यपेक्षा जास्त आणि एकपेक्षा कमी असते अशा प्रकारे कोणत्याही घटनेची संभाव्यता शून्य किंवा त्यापेक्षा जास्त आणि एक किंवा त्यापेक्षा कमी असते आता चला योगायोग आणि संभाव्यतेच्या बाबतीत प्रत्यक्ष आयुष्यातील प्रयोगांशी संबंधित काही घटना पाहू निवडणुकीमध्ये मतदान करून येणाऱ्या लोकांना त्यांचे मत विचारले जाते जितकी उत्तरे मिळतात त्यातून प्रत्येक उमेदवाराच्या जिंकण्याच्या संभाव्यतेचा अंदाज लावला जातो आणि त्या आधारे एक्झिट पोल सांगितला जातो समजा तुमच्या मोठ्या भावाला एका सरकारी परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले आहेत जर मागील वेळी पंच्याऐंशी टक्के मिळवणाऱ्या दोन हजार परीक्षार्थींपैकी अठराशे विद्यार्थ्यांची निवड झाली होती तर आपण म्हणू शकतो की तुमच्या भावाची निवड होण्याची संभाव्यता अठराशे भागिले दोन हजार म्हणजेच नऊ भागिले दहा आहे तुम्ही अशा प्रकारच्या आणखी घटना स्वतः शोधा आज आपण योगायोग व संभाव्यता याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूया